नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। हिडकल धरण बांधण्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करून आक्रमक भूमिका घेतली होती। क्लब रोड बेळगाव येथील पाटबंधारे विभागाच्या उत्तर मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर आपल्या गुराढोरांसह काल सोमवारपासून ठय्या मांडला होता। आज पाटबंधारे विभागाच्या उत्तर मुख्य अभियंता बी.आर. राठोड, जिल्हाधिकारी नितेश पाटील व शेतकरी प्रमुखांशी सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली। लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांशी समन्वय साधून भरपाई देण्यासाठी तरतूद करण्याची सूचना केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे। बेळगाव शहरातील आस्थापनांवर फलकांवर 60% कन्नड लिहिण्याचा आदेश आल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी त्याच कामामध्ये गुंतले आहेत। बापट गल्ली, पांगुळ गल्ली परिसरातील अनेक दुकानांवरील फलक काढून जप्त करण्यात आले आहेत। या प्रकारामुळे महानगरपालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने गोरगरीब जनतेसाठी काम केले। शाळा, महाविद्यालये, रुग्णालये उभारली। देशाच्या उभारणीत मोठे योगदान देताना दिलेल्या वचनांची पूर्तताही केली। 9 महिन्यांपूर्वी काँग्रेसने कर्नाटकातील जनतेला गॅरंटी योजनांचे आश्वासन दिले होते। त्याला जनतेचा, विशेषतः महिलांचा मोठा आशीर्वाद मिळाला। महिलांच्या सबलीकरणासाठी गृहलक्ष्मी व शक्ती योजना असून त्याचा लाभ घेत महिलांनी प्रगती साधावी आणि यापुढेही काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले। निप्पाणीत राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात मंगळवारी तालुक्यातील गॅरंटी योजना लाभार्थ्यांचा मेळावा पार पडला। याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी कृष्णा वंटे या दिव्यांग व्यक्तीला 3-चाकी वाहनांचे वितरण करण्यात आले। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी मंगळवारी समर्थनगर परिसराला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या। महिन्याभरापूर्वी येथील नागरिकांनी आमदारांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली होती। ब्रह्मदेव मंदिर, होळी कामण्णा मंदिर यांच्या बांधकामासोबत ड्रेनेज पाईपलाईन, पथदीप, कूपनलिका खोदाई करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। यावेळी बंडू केरवाडकर, मुरली जांगळे, वसंत हलगेकर, प्रकाश राऊत, संजय पाटील, बाळू कोलेकर, मनोज तानावडे यांच्यासह युवक मंडळांनी आमदार शेठ यांचा सत्कार केला। यावेळी समर्थनगर येथील रहिवासी व अधिकारी उपस्थित होते। मागील 2 महिन्यांपासून वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांची मासिक पेन्शन ठप्प झाली आहे, त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत। मंगळवारी पेन्शन ठप्प झालेल्या लाभार्थ्यांनी चौकशीसाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी केली होती, मात्र लाभार्थ्यांना सुरळीत पेन्शन सुरू होईल असे सांगून माघारी धाडले गेले। मात्र 2 महिने पेन्शन नसल्याने जगावे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे। प्रशासनाने लाभार्थ्यांची पेन्शन सुरळीत करावी अशी मागणीही होत आहे। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। एशियाड चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या बेळगावचा पैलवान अर्जुन अलकुरकी याचा बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। आज मंगळवारी बेळगाव शहरातील सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित कार्यक्रमात बेळगाव मध्यवर्ती कुस्ती संघटना तसेच सिद्धार्थ बोर्डिंग शहापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, मारुती घाडी, संतोष होंगल, भरमा पुणूस गौडा, नवरतन सिंग पनवर, हिरालाल चव्हाण व इतर उपस्थित होते। रेल्वे प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे गोगटे सर्कल पासून मराठा मंदिर कॉर्नर पर्यंतचे पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत। केवळ अधिवेशन अथवा मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सुरू असणारे पथदीप इतर वेळी मात्र बंद ठेवले जात आहेत।
उड्डाणपुलावर पथदीप नसल्याने अपघातांची मालिका सुरू असून आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन आणि मंडळाचा 35वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी चंद्रभागा सांबरेकर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका ज्योती मजूकर होत्या. प्रारंभी अनिता शंभूचे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवर आणि पंच मंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. अंजना शंभूचे, सुनीता शंभूचे, शरद पाटील, वीणा हुंद्रे, डॉक्टर स्वाती खंडागळे व इतर उपस्थित होते. 10वीची परीक्षा अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. परंतु यावर्षी रंगपंचमी दिवशीच 10वीचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 25 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान 10वीची परीक्षा घेतली जाणार आहे. रविवार दिनांक 24 रोजी होळी साजरी केली जाणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बेळगाव शहरासह उपनगरात रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे पहिलाच पेपर रंगपंचमी दिवशी असल्याने विद्यार्थी व पालकांची परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठीची कसरत करावी लागणार आहे. बाळेकुंद्री खुर्द येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने बलिदान मास आचरणाला प्रारंभ करण्यात आला. गावातील मारुती मंदिर मध्ये बलिदान मास आश्रमाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्येयमंत्र म्हणण्यात आले. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्राचे वाचन करण्यात आले. शेवटी प्रेरणा मंत्र म्हणण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य चिकित्सा आणि नेत्र परीक्षण करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजीनगर वडगाव येथे हे शिबिर पार पडले. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला. हेस्कॉमसह राज्यातील सर्वच वीज वितरण कंपन्यांचा सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. केवळ बिल भरणे सोडून इतर सर्व कामे ठप्प आहेत. यामुळे नेहमी गजबजलेल्या हेस्कॉम कार्यालयामध्ये सध्या मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून सर्व्हर सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यानंतर रमजानला सुरुवात झाली. या रमजान पर्वामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बाजारात फळांची आणि सुक्या मेव्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दलित समाजांवर होणारे अन्याय व दलित समाजाला संरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SM आवजी यांनी दिली. ते येथील आंबेडकर भवनात आयोजित केलेल्या दलित समाजाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या बैठकीला समाज कल्याण अधिकारी माहूत, पोलीस उपनिरीक्षक SM मुकरी, दलित समाजाचे नेते करेप्पा गुंडेंनावर, बसवराज कोळी, दिलीप होसमनी, प्रमोद होसमनी, विक्रम कर्निंग, प्रकाश महिलाके व महेश हट्टीगोळी आदींसह दलित समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सध्या दुष्काळाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. सर्वच उद्योग व्यवसायात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाविना शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील घटले आहे. पशुपालकांसमोर तर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची उपलब्धता करून पशुसंगोपन करण्याचे आवाहन पशुपालकांसमोर निर्माण होऊ लागले आहे. अशा या परिस्थितीत
ज्वारीचा कडबा काहीसा पशुपालकांची चिंता मिटवण्यास पूरक ठरत आहे, पण चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने ज्वारीच्या कडब्याला प्रति 100 पेंडीला 2000 ते 2500 रुपये भाव द्यावा लागत आहे। यामुळे एक प्रकारे ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव आल्याचे दिसत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।